फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नाडकर्णी साहेब, हो आता आपण एकमेकांची ओळख काय करून देणार? आपण तर ओळखतोच एकमेकांना. तर ही माझी मुलगी माधुरी. माधुरी, आता तुला काय हवं ते विचार. त्याला मला फक्त एकच विचारायचंय. मी वज्रेश्वरी आईची भक्त आहे आणि लग्नानंतर सुद्धा तिची पूजा आणि सेवा मी करत राहीन. तर ते तुम्हाला चालेल ना? अगं का नाही चालणार? आम्ही पण वज्रेश्वरी देवीची भक्ती करतो, आमची काही हरकत नाही आहे. माधुरी, आता तू सांग, तुला आमचा मुलगा पसंत आहे की नाही? हो. विलास, काय रे म्हणे, धावत का आलास? अरे बातमीच तशी आहे, तुझ्या माधुरीला पाहायला पोरगा आलाय. तिचं लग्न ठरलंय. वज्रेश्वरी माते, तुझ्या कृपेची पुन्हा एकदा मला प्रचिती आली. अगं तुझ्यामुळेच माझ्या मुलीचं लग्न ठरलं. माते, ही सगळी तुझीच कृपा. अशीच सदोदित आमच्या पाठीशी उभी राहा माते. बाबा, तुमच्या मानेवर हा पांढरा डाग कसला? डाग? डाग कसला? अगं संध्याकाळपर्यंत तरी नव्हता. बाबा, तुम्ही उद्याच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. त्वचेच्या आजाराकडे असं दुर्लक्ष करणं बरं नाही. तुम्ही दुर्लक्ष करू नका, उद्या सकाळीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या. बरं बाबा, आता तुम्ही दोघी म्हणताय ना, मग उद्या नक्की जाईल. नमस्कार, मी विलास. ते माधबा काका आहेत ना, त्यांच्या बाजूला राहत. नमस्कार, बसा ना. हा, आणि मी माधुरीचा पण खूप चांगला मित्र आहे, म्हणूनच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलो आहे. बोला ना, काय महत्त्वाचं काम काढलं आमच्याकडे? तुम्ही हे जे लग्न ठरवताय ना, ते नका ठरवू. पण का? कारण माधबा काकांना कोड आहे. एवढी मोठी गोष्ट माधबाने कशी लपवली माझ्यापासून? ते काय नाही, अशा घरातली सून मला नकोय. बस माधव. अरे नाडकर्णी साहेब, या ना, बसा बसा. मी इथे बसायला आलेलो नाही, मी हेच सांगायला आलोय की माझ्या मुलाशी ठरलेलं लग्न मोडलं. काय लग्न मोडलं? नाडकर्णी साहेब, तुम्ही हे लग्न का मोडताय? त्याचं कारण आहे हे तुझ्या शरीरावर उठलेलं कोड, हे तुझ्या अंगावरचे जे पांढरे चट्टे आहेत ना, याचाच अर्थ तुला काहीतरी रोग जडलेला आहे. आणि अशा रोगी कुटुंबातली मुलगी मला सून म्हणून पसंत नाही. जातो मी. नाडकडे नाडकडे. आई, काय होतंय ग, माझ्या मुलीचं लग्न मोडलं आहे. लग्न वाचो आई, लग्न वाचो. आई, इतकी वर्ष आम्ही तुझी मनोभावे भक्ती करत आलो. माझ्या बाबांच्या तोंडी तर फक्त तुझंच नामस्मरण सुरू असत.
हे सगळं आमच्या बाबतीत का? आम्ही अशी काय चूक केली आई? आई, आज माझे बाबा अधू होऊन पलंगावर बसले. माझी भक्ती जर खरी असेल तर तू त्यांना बरं करशील. त्यांचा आजार बरा होईल, त्यांच्या शरीरावरचा कोड जाईल. बघूया माझ्या भक्तीत किती सत्व आहे. आई धाव, आई आई धाव. ताई चमत्कार झालाय, चल माझ्याबरोबर बाहेर बघायला. पण काय झालं? तू बघ तर खरं देवीने काय चमत्कार केलाय ते. आपण बाबांना हात धरून बाहेर घेऊन जाऊ. माधवा, माधुरी, तुमची भक्ती खरंच श्रेष्ठ आहे, म्हणूनच आईनं तुमची हाक ऐकली. माधवा, तू वज्रेश्वरीला जाऊ शकत नाहीस, म्हणूनच आईनं तुझ्या अंगणात तुझ्या पायाजवळ हा गरम कुंडाचा थरा आणला. आई, माधवराव माफ करा मला. आणि मी जे लग्न मोडायला निघालो होतो ना तेच जोडण्याची विनंती करतो. मला अनुमती द्या. नाडकर्णी साहेब, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबरच होईल. आपण लग्नाची तयारी करा. आई वज्रेश्वरी आईचा, वज्रेश्वरी आईचा.